नमस्कार मित्रांनो, टेक्नोथर्वया यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे। आता लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला रुपये 2100, त्याचबरोबर वीज बिलात 30% सूट। तर मुख्यमंत्र्यांनी जो काही वचननामा प्रसिद्ध केलेला आहे, तर त्यातील ज्या काही महत्त्वाच्या 10 घोषणा आहे, तर त्या 10 घोषणा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, लाडक्या बहिणींसाठी तर अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं कळणार आहे त्या लाडक्या बहिणींना हे 2100 रुपये दरमहा कसे मिळणार आहेत, त्याचबरोबर वीज बिलात कशी सूट मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल। वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूयात तो वचननामा। तर बघा मित्रांनो, हा वचननामा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये प्रसिद्ध केलेला आहे आणि या वचननाम्यामध्ये नेमके 10 घोषणा कोणत्या केलेल्या आहेत, त्या लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी महत्वाच्या आहेत, तर ते बघूया आपण। बघा, कोल्हापूर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात सुरू झालेला असून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत। महायुतीची संयुक्त सभा कोल्हापूरमध्ये झाली असून या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातूनच महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्वाच्या घोषणांची माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, त्या 10 घोषणा नेमक्या कोणत्या आहेत तर त्या बघूया आपण, ज्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाच्या आहेत। तर बघा त्या 10 घोषणा। नंबर 1, लाडक्या बहिणींना ₹2100 प्रत्येक महिन्याला ₹1500 वरून ₹2100 देण्याचे, तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन देण्यात आलेले आहे। त्यानंतर दुसरं, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला ₹15,000 प्रत्येक वर्षाला ₹12,000 वरून ₹15,000 देण्याचे, तसेच MSE वर 20% अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले। त्यानंतर नंबर 3, प्रत्येकास अन्न आणि निवारा, प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर 4 नंबरला, वृद्ध पेन्शन धारकांना ₹2100 महिन्याला ₹1500 वरून ₹2100 देण्याचे वचन देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर, राज्यातील जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्याचे वचन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्यानंतर 6वे वचन बघा, 25 लाख रोजगार निर्मिती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000 प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000 विद्यावेतन देण्याचे वचन देण्यात आलेले आहे। त्यानंतर 7वं बघा, 45,000 गावात पाणंद रस्ते बांधणार, राज्यातील ग्रामीण भागात पाणंद रस्ते बांधण्याचे वचन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आणि 8वं बघा, अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹15,000 आणि सुरक्षा कवच महिन्याला ₹15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन। त्यानंतर जे 9वा पॉइंट आहे, वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन देण्यात आलेले आहे। आणि शेवटचं, सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2019 100 दिवसाच्या आत सादर करण्याचे वचन देण्यात आलेले आहे। तर बघा मित्रांनो, ही 10 वचने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये दिलेली आहे आणि ही 10 वचने महायुतीचा जो काही जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे तर त्यामध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। आणि यानुसार लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे, आता दर महिन्याला 1500 रुपयावरून ही रक्कम वाढवण्यात येईल आणि त्यानुसार दर महिन्याला 2100 रुपये देण्यात येईल, असं या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी वचन दिलेलं आहे। तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील होती। तर निश्चितच लाडक्या बहिणी, शेतकरी, इतर सामान्य गरीब वर्ग, त्याचबरोबर वृद्ध पेन्शन धारकांना सुद्धा या वचननाम्यातून अनेक मोठ्याल्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे योजनेसंदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।